हॅलो फ्रेंड्स हव वायू मित्र हो तुम्ही कधी हे ऐकलेलं आहे का की एक शब्द वाक्यामध्ये चार चार प्रकारे वापरला जातो आता शब्दाचे प्रकार म्हणजे शब्दांच्या जाती मित्रांनो ज्याला आपण इंग्लिशमध्ये पार्ट्स ऑफ स्पीच असं म्हणतो आता इंग्लिशमधल्या पार्ट्स ऑफ स्पीच कोणत्या आठ आहेत नाऊन आहे प्रोनाऊन आहे ऍडजेक्टिव्ह आहे वब आहे ऍडवब आहे, आहे प्रिपोजिशन आहे कंजंक्शन आहे आणि इंटरजेक्शन आहे जनरली एक शब्द एकाच प्रकारचं कार्य करतो म्हणजे एखादा शब्द असेल नाम असेल स्टुडंट तर तो नामाचंच कार्य करतो ओके ही असेल प्रोनाउन तर ते प्रोनाऊनच कार्य करतं पण असे काही शब्द आहेत इंग्लिशमध्ये जे चार चार प्रकारचं कार्य करू शकतात किंवा चार प्रकारे तुम्ही त्यांना यूज करू शकता चार प्रकार म्हणजे शब्दांच्या चार जाती असा माझा म्हणण्याचा अर्थ आहे तो शब्द आहे मित्रांनो फास्ट नावाचा शब्द आता फास्ट इज अ वर्ड दॅट कॅन बी युज इन फोर वेज चार प्रकारे तुम्ही त्याचा उपयोग करू शकता नंबर एक या ठिकाणी तुम्ही पाहत आहात की ऍड्झेक्टिव्ह म्हणजेच विशेषण म्हणून फास्ट या शब्दाचा उपयोग जेव्हा तुम्ही नामापूर्वी करता तेव्हा तो शब्द त्या ठिकाणी विशेषणाचं अर्थात ऍडजेक्टिव्हचं काम करतं या ठिकाणी पहा फास्ट हा शब्द रनर पूर्वी वापरलेला आहे पूर्ण वाक्य वाचतो बोल्ट इज अ फास्ट रनर आता बोल्ट जो आहे वेगवान धावपट्टू आहे ओके विशेषण म्हणजे काय की नामापूर्वी वापरला जाणारा शब्द इथं फास्ट शब्द नामापूर्वी आला म्हणून याला तुम्ही ऍडजेटिव्ह म्हणू शकता नंबर दोन पहा मित्रांनो अर्थात क्रिया म्हणून ओके आता ऍडव्हर्ब कुठे येतं क्रियापदाच्या नंतर किंवा क्रियापदाच्या पूर्वी त्याचं कार्य काय असतं त्या क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणं क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणं किंवा अधिकची माहिती सांगणं फॉर एक्झाम्पल आय कॅन रन मी पळू शकतो बट आय कॅन रन फास्ट मी जलद पळू शकतो किंवा जलद धावू शकतो असं म्हटलेलं आहे म्हणजे रन या क्रियेबद्दल अधिकची माहिती सांगणारा शब्द कोणता फास्ट आणि म्हणून त्याला ऍडव्हर्ब अर्थात क्रियाविशेषण असं म्हटलेलं आहे इथे फास्ट हा शब्द विशेषण नाहीये फास्ट हा शब्द क्रियाविशेषण आहे तो शब्द तुम्ही वाक्यात नेमका कुठं प्लेस करत आहात कुठं यूज करत आहात त्यावरून त्या शब्दाची जात ठरत असते नंबर तीन वब अर्थात क्रियापद म्हणून फास्टचा उपयोग तुम्ही कसा करू शकता पहा आय फास्ट ऑन मंडे आता आय या ठिकाणी सब्जेक्ट आहे सब्जेक्ट नंतर येणारा शब्द हा क्रियापद असतो म्हणजेच व असतो आता या ठिकाणी फास्ट हा शब्द मी सब्जेक्ट अर्थात कर्त्यानंतर वापरला म्हणून फास्ट हा शब्द इथं क्रियापदाचं काम करत आहे आय फास्ट ऑन मंडे म्हणजे मी सोमवारी उपवास धरतो किंवा उपवास करतो उपवास असतो असा कसाही अर्थ तुम्ही त्याचा काढू शकता लक्षात लक्षात घ्या लक्षा मित्रांनो फास्ट या क्रियापदाचा अर्थ काय होतो उपवास करणे ओके नंबर चार मध्ये पहा नाउन अर्थात नाम म्हणून याचा उपयोग कसा केला जातो पहा मित्रांनो माय फास्ट म्हणजे माझा उपवास इज फॉर नाईन डेज माझा उपवास हा नऊ दिवसांसाठी आहे नऊ दिवसांचा आहे नवरात्रीमध्ये आपण जनरली म्हणतो ना माय फास्ट इज फॉर नाईन डेज तर इथं फास्ट हा शब्द नाम म्हणून ना आलेला आहे मित्रांनो ओके त्याच्या खाली फास्टिंग घेतलेला आहे फास्टिंग जास्त प्रमाणात शब्द वापरला जातो विशेषतः डॉक्टर्स या शब्दाचा उपयोग जास्त करतात फास्टिंगला ही ओळी घ्या वगैरे वगैरे तर फास्टिंग करणे म्हणजे काय उपाशी राहणे उपाशी राहणे म्हणजेच काय उपवास करणे फास्टिंग इज गुड फॉर हेल्थ उपवास करणं आरोग्यासाठी चांगलं असतं आठवड्यातून एखादा दिवस तुम्ही शरीराला आराम दिला पाहिजे पचनसंस्थेला रेस्ट दिला पाहिजे त्या मध्ये मी बोलत आहे की फास्टिंग इज गुड फॉर हेल्थ इथं फास्टिंग हे नाम कसं आहे काही जणांनी प्रश्न विचारला असेल क्रियापदाचं युक्त रूप जेव्हा तुम्ही नामासारखं वापरता तेव्हा ते त्या ते ठिकाणी नाऊन म्हणून काम करतं उदाहरणार्थ फास्टिंग इज गुड फॉर हेल्थ प्लेईंग इज माय हॉबी रिडिंग इज माय हॉबी स्विमिंग इज गुड फॉर हेल्थ आता या वाक्यांमध्ये जे मी आयनजीयुक्त रूप वापरलेले आहेत वाक्याच्या सुरुवातीला ते सगळे नाऊन्स आहेत याप्रमाणे मित्रांनो की एक शब्द जो आहे तो चार प्रकारचं काम करतो चार शब्दांच्या जातीचं काम करतो ते मी तुम्हाला या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे आय होप की तुम्हाला हे सगळं समजलं असेल थँक्यू व्हेरी मच मित्र हो आपली नवीन बॅच बारा सप्टेंबर सुरू होत आहे या बॅचसाठी जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल इन्क्वायरी करायची असेल माहिती घ्यायची असेल तर तुम्ही नाईन सिक्स झिरो फोर फाईव्ह वन एट फोर डबल एट या नंबरवर माझ्या कॉल करू शकता बॅच सायंकाळी सुरू होणार आहे थँक्यू यू व्हेरी मच